श्रद्धा हत्याकांडातील पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली वाढवलेल्या आहेत. पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबची आज नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. आफताबच्या नार्को टेस्टसाठीच्या सर्व वैद्यकीय चाचण्याही पूर्ण होत आहेत. एक अॅनेस्थेशिस्ट आणि एक जनरल फिजिशियन अशा दोन डॉक्टरांच्या उपस्थितीत नार्को टेस्ट केली जाईल. या संपूर्ण नार्को टेस्टची व्हिडिओग्राफी सुद्धा केली जाणार आहे. अधिक माहिती गणेश ठाकूर आपल्याला देत आहेत. गणेश, नार्को टेस्ट नंतर पॉलीग्राफ टेस्ट तर आधीच झाली आहे, पण नार्को टेस्ट का करावी लागते, यातून कोणत्या बाबींचा खुलासा होऊ शकतो? नानादा, 10 सुमारास आफताबला, आता आफताबला तिहार जेलमधनं काढण्यात आलेलं आहे. 10 त्याला रोहिणी FSL समोर डिरेक्टर समोर हजर केलं जाईल. या नार्को टेस्टमधनं ज्या घडामोडी किंवा जी हत्या केल्यानंतर त्याने जे काही केलं आहे त्याचा एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट तयार करायचा आहे. आफताब खोटंही बोलतो आहे आणि 3 महिन्यानंतर ही केस समोर आली म्हणून फॉरेन्सिक एव्हिडन्स किंवा ज्या इतर एव्हिडन्सच्या आधारे एक मोठी केस आफताब विरुद्ध उभी करू शकली असते पोलीस, त्यामध्ये पुरावे मिळत नाहीत आणि म्हणून जे जे घडलं ते या नार्को टेस्टमधनं समोर येईल आणि त्या आधारे दिल्ली पोलीस एक लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन तयार करेल, त्या जागांवर पोचेल, ते पुरावे गोळा करतील आणि त्या आधारे एक केस आफताब विरुद्ध कोर्टामध्ये समोर ठेवली जाईल. आता काही DNA सॅम्पल्स घेतले गेले होते, ते मॅच झाले आहेत. हत्या झाली आहे, जे अवशेष मिळाले होते जंगलामध्ये ते श्रद्धाचे आहेत हेही कळलेलं आहे, पण आरोपीने काय काय केलं आणि कुठे कुठे त्याने कुठे कुठे तो गेला होता या सगळ्या बाबींबद्दल दिल्ली पोलिसांना माहिती घ्यायची आणि या नार्को टेस्टमधनंच मिळेल आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस जर नार्को टेस्ट झाली तर अनेक पुरावे दिल्ली पोलिसांना मिळतील ज्याच्या आधारे इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल. नानादा, धन्यवाद गणेश सगळ्या माहितीबद्दल. तर श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास दिल्ली पोलीस सध्या करतात. या प्रकरणामध्ये वसईतल्या माणिकपूर पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवलाय का, हा मोठा प्रश्न आहे. सोबतच पोलिसांकडनं काही नियमांचं पालन केलं गेलं का नाही का, हाही सवाल उपस्थित होतोय. कारण वसई पोलिसांकडनं करण्यात आलेल्या एका फोन कॉलनंतर आफताबनं श्रद्धाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केल्याचा दावा दिल्ली पोलिसांचा आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा चौकशी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहांनी दिलेले होते. माणिकपूर पोलिसांनी आफताबला 20 ऑक्टोबरला संपर्क साधलेला. 23 ऑक्टोबरला त्याला वसईमध्ये चौकशीसाठी बोलावलं गेलं. वसई पोलिसांच्या याच फोन नंतर आफताब अधिक सतर्क झाला का याची चर्चा आहे. आफताबकडनं याच दरम्यान पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झाली. आफताबनं श्रद्धाचा मोबाईल फोन भाईंदरच्या खाडीत फेकून दिला. जर श्रद्धाचा मोबाईल सापडला असता तर अनेक बाबींचा उलगडा होऊ शकला असता. पोलिसांकडनं श्रद्धाचं व्हॉट्सअप अकाउंट पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्नही झाला. 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर याच दरम्यान श्रद्धाचा फोन ऍक्टिव्ह होता. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.